कसगाव येथे पावसामुळे रस्त्यांची दुरावस्था। बडगाव तालुक्यातील कसगाव येथील गावातील रस्ते पावसामुळे अत्यंत खराब झाल्याने वृद्ध व्यक्ती आणि नागरिकांना आणि वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय। रस्त्याला मोठे खड्डे पडल्याने खड्ड्यामध्ये पाणी साचून डास आणि मच्छरांचे प्रमाण वाढल्याने साथीच्या रोगाची वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे। तरी रस्त्यावर तसेच खड्ड्यात मुरूम टाकून दुरुस्ती करण्यात यावी। ग्रामपंचायतने आणि संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन त्वरित रस्त्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी कसगाव येथील नागरिकांकडून करण्यात येत आहे। दुरावस्था झालेली आहे, तरी शासनाने याची दखल घ्यावी, प्रांत साहेबांनी वगैरे मुरुमची परवानगी द्यावी आम्हाला। इथं चालण्याचे सुद्धा हाल आहेत, गाडी जाण्याची गोष्ट तर लांबचीच आहे पण पायी चालण्याचे सुद्धा खूपच हाल झालेले आहेत। तरी लवकरात लवकर आम्हाला रस्त्यांची सुधारणा करून द्यावी, मुरुमची परवानगी द्यावी आणि लोकांचं समाधान करावं ही अपेक्षा करतो। याबाबत मात्र गौण खनिज टाकण्यासाठी परवानगी मिळत नसल्याचे कसगाव सरपंचांनी सांगितले। पडल्यामुळे रस्त्याची फार दुरावस्था झालेली आहे आणि तहसीलदार साहेब या पाण्या रस्त्याला मुरुम टाकायला परवानगी बी देत नाही आणि कुठल्याही कामाला परवानगी देत नाही। तरी रस्ता एकदम अतिशय गाड्या फसत आहे, तरी शासनाने या तहसीलदार साहेबांना काहीतरी सांगावं आणि मुरुमाची परवानगी द्यावी अशी आम्ही विनंती करतो। जिल्हा अधिकारी साहेबांनी दखल घ्यावी, अधिकारी साहेबांनी परत प्रांत साहेबांनी सुद्धा दखल घ्यावी। कसगाव इथे रस्त्यांची अवस्था अत्यंत दंडनीय इथं आज हेच नाही पण चमकवाडी म्हणून एक वस्ती आहे, त्या वस्तीला सुद्धा रस्ता नाही आहे। तरी शासनाने या वरून कुठल्याही परिस्थितीत रस्त्यासाठी मुरुमची परवानगी द्यावी हे सरपंच कसगाव रघुनाथ महाजन बोलतोय। लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी आमिन पिंजारी, भडगाव, जिल्हा जळगाव।